सरकार हाय हाय ओके सरकार हाय हाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करत ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी आज रस्त्यावर उतरली असून तहसील कार्यालयाबाहेर निलंबनाविरोधात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना प्रकर्षाने ज्या महापुरुषांचा अपमान मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्या ठिकाणी केला त्याच्यावर चर्चा होत असताना बेळगावमध्ये जी आपली मराठी भाषिक जनता आहे तिला मारहाण होत असताना बसेसवर दगडफेक होत असताना सीमाप्रश्नाची चर्चा करायची म्हणून आणि इतरही जे गैरप्रकार या शिंदे सरकारने मागच्या 4-5 महिन्यामध्ये केलेले त्याच्यावर चर्चा करण्याकरता जेव्हा महाविकास आघाडीचे नेते यांनी वेळ मागितली त्याला वेळ सुद्धा त्या ठिकाणी सभागृहात दिली जात नव्हती. सत्ताधारी पक्षाचे 14-14 लोक बोलल्यानंतर महाविकास आघाडीच्या भास्कर जाधव असतील, वळसे पाटील साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील या नेत्यांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी खुद्द विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेबांनी केली असताना तिला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता हे लोक देत नव्हते. हे लोकांना सत्तेची या ठिकाणी मस्ती आलेली आहे. ईडी सरकार म्हणून हे सरकार या ठिकाणी कुप्रसिद्ध झालेलं आहे, खोके सरकार म्हणून या महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे जो जो सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवील त्याचा आवाज दाबायचा, मग त्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दे, त्याला ईडीच्या नोटिसा दे, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर, त्याला जेलमध्ये टाक, असे प्रकार हे समस्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. आपली सगळी महाराष्ट्राची जनता हे बघते, पण सभागृहात आवाज उठवताना त्या ठिकाणी अशा पद्धतीने जयंत पाटील साहेब ज्यांची 7वी टर्म आहे, 35 वर्षे झाले जे या विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि सातत्याने जनतेच्या प्रश्नावर ते बोलत असतात, एक मितभाषी संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून जयंत पाटील या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित. जयंत पाटलांवर त्या ठिकाणी कारवाई केली तिचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. या आधी सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंय, पत्रकार असतील, प्रख्यात्रे असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, इतरही मोठे नेते असतील, वेळोवेळी सरकारला त्या ठिकाणी जाग आणण्याकरता, सरकारला खडसावण्याकरता त्या ठिकाणी मुर्दाड सरकार, मेलेलं सरकार, झोपलेलं सरकार, निर्लज्ज सरकार, बहिरस सरकार, मुक सरकार असे शब्दप्रयोग वापरले गेलेले आहेत. आणि जयंत पाटील साहेब तर भाषणही करत नव्हते, ते एका जागी बसलेले होते, त्यांच्या जागेवर त्यांच्या समोरचा माईक बंद होता आणि त्यावेळी बोलू देत नाही, 14 जण तुम्ही बोलले आमच्या लोकांना बोलू देत नाही, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि एवढ्या गोष्टीचं भांडवल करून या अधिवेशनामध्ये एकतर्फी कामकाज करण्याकरता या सरकारने जयंत पाटील साहेबांसारख्या सिनियर आमदाराला त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो व आपल्या माध्यमातून जनतेला पण आवाहन करतो की लोकशाहीमध्ये जर सगळ्याच त्या ठिकाणी संस्थांमध्ये लोक दडपशाही करणार असतील तर असे लोक वेळोवेळी आपण ज्या काही जेव्हा जेव्हा आपल्याला मतदानाचा पवित्र मतदानाचा हक्क बजवायची संधी मिळेल त्या त्या निवडणुकीत हे भाजपा असेल, हे खोके सरकार असेल, हे शिंदे सरकार असेल याचा आपण त्या ठिकाणी पराभव केला पाहिजे. कारण लोकशाहीच या ठिकाणी संकटात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा या निलंबनाचा निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. असलेल्या या भाजप सरकार निर्लज्ज सरकारने काल
नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, वास्तविक पाहता हिवाळी अधिवेशन म्हणजे महाराष्ट्रातील जी काही त्रस्त जनता याचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन असतं, पण त्या ठिकाणी या मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून जो नेता महाराष्ट्रातील जनतेच्या किंवा देशातील जनतेच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी लोकांकडे मुद्दे मांडतो, अशा लोकांवर एक तर ईडीची कारवाई केली जाते, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते, आणि जो माणूस प्रभावीपणे सभागृहामध्ये जर काही मुद्दे मांडत असेल तर त्याला डायरेक्ट बाहेर काढण्याचा प्रकार काल जो घडला त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी जाहीर निषेध करतो। यावेळी कोपरगाव शहर व तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।